नमस्कार मित्रांनो, बी अ विनर यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, प्रत्येक परीक्षेची उमेदवार नोकरीच्या आशेने रात्रंदिवस तयारी करत असतात. पूर्ण तयारी करून जर परीक्षाच होत नसेल तर स्पर्धकांची अवस्था काय होईल याची कल्पना तुम्हा आम्हा सर्वांना येऊ शकते. पशुसंवर्धन विभागाच्या परीक्षेला सामोरे जाणाऱ्या उमेदवारांना प्रवेशपत्र प्राप्त होऊन महिने उलटून गेले, पण अद्यापही परीक्षेचा काही ठाव ठिकाणा नाही. महापोर्टलने 3 वेळा परीक्षेच्या तारखा बदलल्या, पण अजूनही परीक्षा होत नाही. यावरून महापोर्टलचा गलथान कारभाराची पुन्हा एकदा प्रचिती येत आहे. जाणून घेऊया सविस्तर एका बातमीच्या माध्यमातून. मित्रांनो, स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत सर्व महत्त्वाच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पशुसंवर्धन भरती प्रक्रियेला ब्रेक. 729 रिक्त पदांसाठी 2 महिन्यानंतरही परीक्षा नाही. उमेदवारांमधून नाराजी. पूरस्थितीचे कारण देत पशुसंवर्धन विभागाने नोकर भरतीच्या परीक्षेबाबत अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही. परीक्षा रद्द होऊन 2 महिने उलटून उमेदवारांना कोणत्याही सूचना करण्यात न आल्याने परीक्षार्थींचा गोंधळ उडालेला आहे. महापरीक्षेतर्फे नव्या भरती प्रक्रिया सुरू झाल्या असून पशुसंवर्धनाच्या परीक्षेचा निर्णय मात्र घेतला जात नसल्याने उमेदवारांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. पशुसंवर्धन विभागात गट क व ड संवर्गाच्या 729 रिक्त पदांची भरती प्रक्रिया सध्या ठप्प झाली आहे. ऑगस्ट महिन्यात सांगली, कोल्हापूरसह राज्यात इतर ठिकाणी अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे 10 ते 29 ऑगस्ट दरम्यानच्या सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या. पशुसंवर्धन परीक्षा पुढे ढकलल्याची सूचना परीक्षा महापरीक्षेतर्फे 3 वेळेस देण्यात आली. टप्प्याटप्प्याने परीक्षा रद्द करण्यात आली. दरम्यान सप्टेंबर महिन्यात विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचे कारण पुढे करीत लवकरच परीक्षेची सूचना केली जाईल असे परीक्षे महापरीक्षेतर्फे सांगण्यात आले. दरम्यान हॉल तिकीट उमेदवारांना वाटप करूनही आता परीक्षेचे नियोजन करण्यात दिरंगाई होत असल्याने पोर्टलच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. त्यामुळे उमेदवारांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. मित्रांनो, या परीक्षेच्या संदर्भात कोणत्याही सूचना नाही मिळत आहेत, तर 19 सप्टेंबर रोजी लवकरच परीक्षेचे वेळापत्रक येईल अशी माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आली होती. मात्र आता 2 महिने उलटूनही परीक्षेसंदर्भातील सूचना केलेल्या नाहीत. या संदर्भात उमेदवारांनी महापरीक्षा पोर्टलकडे संपर्क साधल्यावर सूचना येईल इतकेच सांगण्यात येते. तसेच पशुसंवर्धनाच्या रखडलेल्या परीक्षेसंदर्भात लवकरच कळविण्यात येईल इतकेच सातत्याने पोर्टलवर अपलोड केले जात आहे. याशिवाय कोणतीही नवीन सूचना या उमेदवारांना मिळत नाही आहे. मित्रांनो,